आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भागात विकास आणून प्रभाग समृद्ध बनवणार सौभाग्यश्री लडगे. प्रभाग 4 मधील मतदारांशी साधला सौ लडगे यांनी संवाद. प्रभागात विकासाची गंगा आणून प्रभागातील सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बांधील राहू, अशी ग्वाही प्रभाग क्रमांक 4 तारांनी आघाडीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार सौभाग्यश्री लडगे यांनी प्रभागातील मतदारांशी संवाद साधताना दिली. शिरोळ नगरपालिकेच्या तारांनी आघाडीच्या भाग्यश्री लडगे सुनील बागडी या उमेदवारांनी आज प्रभाग क्रमांक 4 मधील क्रांतिसिंह नगर परिसरातील मतदारांशी संवाद साधला. यावेळी सौ लडगे म्हणाल्या, प्रभागात अनेक समस्या आहेत, वर्षानुवर्षे जनतेच्या समस्या आहेत तशाच आहेत. सामान्यांचे प्रश्न सुटत नसतील तर जनतेला देखील बदल हवा असतोय. जनता फक्त योग्य पर्याय शोधत असते आणि तो पर्याय म्हणजे तारराणी आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रमोद लडगे हेच आहेत. राजकारणातूनच समाजसेवा करणे हीच प्रामाणिक भावना मनात बाळगून आम्ही निवडणूक लढवित आहोत. जनतेचे प्रश्न आपले प्रश्न समजून मी ते प्रश्न सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. माझे पते प्रमोद लडगे हे सतत जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अग्रस्थानी असतात. जनसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचा धडा मला त्यांच्याकडूनच मिळाला आहे. त्यामुळे राजकारणाच्या माध्यमातून मी प्रभागातील जनतेची सेवाच करणार आहे. परिसरात गटारी, रस्ते, हायमॅक्स लाईट, खड्डे मुक्त परिसर करणे अशी अनेक विकास कामे हाती घ्यायची असून येणाऱ्या काळात प्रभाग समस्या मुक्त करण्यावर माझा भर असणार आहे. एकच ध्यास प्रभागाचा विकास, हे ध्येय बाळगून प्रभागाचा विकास साधून क्रमांक 4 समृद्ध करण्याचा मी संकल्प केला आहे. तरी प्रभाग क्रमांक 4 सर्व मतदारांनी विकासाची दृष्टी असलेल्या तारांनी आघाडीच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. महानकारी न्यूज साठी शिरूळहून संदीप इंगळे. नमस्कार, मी बाळासाहेब लडग्यांची मिसेस आहे. ते नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत. मी आणि सुनील बागडे दादा आम्ही नगरसेवकसाठी 4 प्रभागातून उभारलेले आहे. आम्हाला विजयी करा. नमस्कार, मी सुनील मोहन बागडी प्रभाग क्रमांक 4 मधून उभारलेलो आहे नगरसेवक पदासाठी. लडगे वहिनी नगरसेविका म्हणून उभारलेले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी बाळासाहेब लडगे. तरी पण आमचा 75% भाग फिरून झालेला आहे. आज 25% राहिलेला आहे, तो आम्ही आज पूर्ण करणार आहे. आणि भरपूर ठिकाणाहून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि अशी अपेक्षा आहे की आम्हाला 100% लोकं सगळी आम्हाला मतदान करून निवडून देतील आणि आम्ही विजयी होईल.